एवरीवन, मी वैष्णवी शेट्टी नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मुलांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण क्रिएटिव्ह वर्क जे केलेलं होतं, स्टेन्सिलचा वापर करून आपण ते पूर्ण केलेलं होतं. या पद्धतीने आपलं हे चित्र पूर्ण झालेलं होतं. मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा हे चित्र पूर्ण केलेलं आहे. आता आज मुलांनो, आपण एक नवीन विषय सुरू करत आहोत. आपले दोन चित्र क्रिएटिव्हचे झालेले आहेत. आता नवीन विषय आहे तो क्राफ्ट. तुम्हाला मुलांना क्राफ्ट करायला आवडतं ना, तर आपण आज मार्बल पेपर म्हणजे घोटी पेपरचा वापर करून डॉलचा ड्रेस तयार करणार आहोत, फूल तयार करणार आहोत. आणि मागे जे आहे बॅकग्राऊंड, तिथं पेन्सिलचा वापर करून, स्केचपेन आउटलाईन करून, क्रेयॉन्सनी, ऑइल पेस्टलनी कलरिंग करणार आहोत. तर या पद्धतीने हे आपण चित्र आज पूर्ण करणार आहोत. आता ही या डॉलचा ड्रेस तयार कसा करायचा, हे चित्र कसं काढायचं, हे आज आपण शिकणार आहोत. मुलांना तुम्हाला ह्याच्यासाठी काय काय मटेरियल लागेल बघा. मार्बल पेपर म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये घोटी पेपर म्हणतो. येलो कलरचा, पिंक कलरचा मी घेतलेला आहे. तुम्हाला जर कुठला वेगळ्या रंगाचा घ्यायचा असेल तरी सुद्धा घेऊ शकता. आणि मी फुलांसाठी पिंक कलरचा मार्बल पेपर घेतलाय. स्केच पेन, पेन्सिल, इरेजर, ऑइल पेस्टल हे सगळं सामान आपल्याला लागणार आहे. कात्री आणि फेविकॉल, हा खूप महत्वाचं आहे. कात्री आणि फेविकॉल हे सुद्धा सामान तुम्हाला मुलांना लागणार आहे. ठीक आहे, तर ह्या चित्राचं आपण स्टेप बाय स्टेप कसं काढायचं शिकूयात. ठीक आहे, चला तर मग शिकूयात आपण. मुलांना आपण हे चित्र काढण्यासाठी आपलं जे आहे, इथं तुम्ही बघताय की पेपर आपला कसा आहे मुलांना, आडवा आहे. ड्रॉइंग बुक कशी धरायची आपल्याला, आडवी धरायची आहे. तर आडवी धरल्यानंतर तुम्हाला फोर साइड पट्टी एवढं मापाने रेष मारायची आहे नेहमीप्रमाणे. माप घेतलं ना म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपली पट्टी जी आहे ती वाकडी तिकडी धरली जात नाही, तेवढ्याच मापाने आपण व्यवस्थित करू शकतो. हे करून झाल्यानंतर आता इथं तुम्हाला चित्रात दिसते बघा, सर्वात प्रथम आपल्याला हा फ्रॉक तिचा तयार करून घ्यायचा आहे. तो कसा करायचा आहे ते आज मी शिकवतीये. आपला जो मार्बल पेपर असतो, आधी आपण हा खालचा जो स्कर्ट आहे, पिवळ्या रंगाचा जो स्कर्ट आहे तो आपण करतोय. तो करण्यासाठी आपल्याला एक मार्बल पेपर असा लागणार आहे, साधारण एवढ्या साईजचा आपल्याला पेपर लागणार आहे. मुलांनो, हा पेपर घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने घड्या घालायच्या आहेत. साधारण हे बघा, या पद्धतीने अशा आपण घड्या घालणार आहोत. दोन्ही बाजूला आपल्याला फिंगरनी प्रेस करायचं आहे. हे केल्यानंतर हे उलट करायचं, परत हे असं फोल्ड करायचं, परत सरळ असं फोल्ड येईल. बघा कसं कसं करत चालली मी. आपण पंखा तयार करताना ही स्टेप वापरलेली असते. बघा तसेच आपल्याला करायची आहे. एकदा उलट, एकदा सरळ, एकदा उलट, एकदा सरळ असं करत जायचं आहे आपल्याला. फिंगरने व्यवस्थित प्रेस करा म्हणजे ते व्यवस्थित होतं. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला मधून असा फोल्ड मारायचा आहे. बरोबर, ज्याचा जो सेंटर आहे आपण इथं बघायचं बरोबर आलंय का, मग नंतर इथे फिंगरनी व्यवस्थित प्रेस करायचं आहे. ओके, प्रेस केल्यानंतर आपल्याला इथं तुम्हाला दिसत असेल बघा, इथे असे कट दिसतायत ना. हे कट कसे काय करायचे, तर पेन्सिलनी आखल्यानंतर व्हाईट बाजू जी असती, हे आपण हे जे बनवलं होतं हे असं आपण फोल्ड करतोय. त्यानंतर वरच्या बाजूला आपण असा आकार काढतोय.
इकडने एक रेष येईल, इकडने एक रेष येईल. बघा स्केचपेन मी करते, म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि मग नंतर हे आपण कात्रीने कट करणार आहोत. आपण जे आता काढलं ते आपण कात्रीने कट करणार आहोत. इकडनं एक असं कट येईल आणि इकडनं हे असं एक कट येईल. ओके, म्हणजे हे आपल्याला डिझाईन अशा पद्धतीने हे दिसणार आहे. बघा मुलांना आलं लक्षात किती छान दिसतं. बघा एक कट मारला फक्त आपण ट्रायंगल मध्ये तर ते किती छान दिसायला लागलं. हा आता आपल्याला हा जो मधला जो पार्ट आहे तो आपल्याला चिटकवायचा आहे. काय करायचं आहे मुलांना, चिटकून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फेविकॉल. फेविकॉलचा वापर करूयात आपण. बघा कशा पद्धतीने करतीये. हा जो पार्ट आहे, हा अर्धा जो आहे तो आपल्याला असा हा इथे चिटकून टाकायचा आहे. त्यासाठी आपण इथे फेविकॉल लावणार आहोत. फिंगरने आपण थोडस त्याला मर्ज करून घेऊयात, व्यवस्थित स्प्रेड करूयात. आणि मग नंतर ते हा असा चिटकून टाकायचं. असा हा जो आहे असा व्यवस्थित दाबून घ्या. आणि तुमचा जो फिंगर आहे तो रफ, तुमचा जो खराब कापड आहे त्याच्याने व्यवस्थित पुसून घ्या. नाहीतर मग ते चिकट असेल तर सगळं पेपरला लागून परत ते सगळं एकमेकांना पेपर चिटकले जातात. सो व्यवस्थित चिटकवल्यानंतर हे आपल्याला हे अखंड असं दिसणार आहे. हे बघा असा पंखा दिसतो. हा तर हेच आपण इथे तिचा जो स्कर्ट आहे त्याचा त्याला इथं असं आपण लावणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने हे केलेलं होतं मी. हा तर आपण हे आपण इथे इथे लावून घेऊयात. आधी साधारण आपण इथे डॉल आपली जी मुलगी आहे ती काढत असताना माझा जो राईट साईड आहे तिथं मी काढलेली आहे. इथं मी आता असं हे इथं चिटकून घेणार आहे. ओके, इथे चिटकत असताना इथे आपल्याला आधी फेविकॉल लावायचा आहे. आणि इथं व्यवस्थित चिटकवायचं. असं प्रेस करा व्यवस्थित. त्यानंतर हा जो स्कर्ट आहे तिचा असा हा स्प्रेड करण्यासाठी आपण हे शेवटचे जे आहेत ना त्याचे पॉइंट्स, हे जे आहेत शेवटचे पॉइंट्स त्याला असं स्प्रेड करतोय. आणि इथे सुद्धा फेविकॉल लावून चिटकून टाकतोय. हा आधी आपला व्यवस्थित चिटकून झाला की मग पुढची ती स्टेप आहे. ह्याला आधी हाताने व्यवस्थित दाबून घ्या. एक मिनिट, एक सेकंद थोडस चिटकू द्या व्यवस्थित त्याला. नंतर आपण शेवटची जी टोकं आहेत, हे बघा ही शेवटची जी टोकं आहेत त्याला आपण फेविकॉल लावतोय. आणि हे सुद्धा चिटकून टाकतोय. या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडचे कॉर्नर्स जे आहेत त्याला आपण फेविकॉल लावणार आहोत. फक्त हे ते थोडस स्प्रेड करून घ्या व्यवस्थित, म्हणजे छान दिसतं. अजून फुललेला फ्रॉक मस्त दिसतो. आलं लक्षात अशा पद्धतीने तिचं आपण फ्रॉकचं काम केलेलं आहे मुलांना. जर एक्स्ट्रा असेल तर फेविकॉल झाला जास्त तर असं आपण पुसून घेऊ शकतो. ओके, हा स्कर्ट आपला तयार झाला. आता हा जो वरचा जो आहे तिचा ड्रेस, डार्क पिंक कलरचा पेपर आपण घेणार आहोत आणि त्याच्याने करणार आहोत. आपल्याला साधारण एवढ्या साईजचा डार्क पिंक कलर वापरायचा घ्यायचा आहे. त्याला सुद्धा हे करताना जी प्रोसिजर वापरली होती तीच प्रोसिजर आपण वापरणार आहोत. परत आपण तशाच पट्ट्या करणार आहोत.
उलट सरळ हे आता उलट करायचं सेम असंच करणार आहोत आपण आपण करताना काय करतो मुलांना आधी ड्रेस काढतोय मग नंतर सगळं झाल्यानंतर ड्रेस चिटकवल्यानंतर मग पेन्सिलने आपण तिचा चेहरा तिचे हात तिचे पाय हँड्स लेग्स फेस हे जे आहे आपण हे सगळं करणार आहोत दोन्ही साईडला फिंगरनी व्यवस्थित प्रेस करा तरच या हे जे आहेत लाईन्स त्या व्यवस्थित दिसतात नाहीतर जर तुम्ही प्रेस केलं नाही तर त्या घड्या व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे व्यवस्थित दाबणं आवश्यक आहे प्रत्येक वेळेस दाबायचं आहे कंटाळा न करता पूर्ण करायचं ते ओके हे झाल्यानंतर हे सुद्धा आपण मधनं फोल्ड करतोय असं हे फोल्ड केल्यानंतर इथे नेहमीप्रमाणे आपण अर्धा पार्ट जसा फेविकॉल लावलेला होता मागच्या हे करत असताना तसंच आपल्याला इथे लावायचं आहे आपला स्कर्ट जो आहे तो मोठा आहे म्हणून आपण मोठा मार्बल पेपर वापरला आणि वरचा जो तिचा ड्रेस आहे तो आपला त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणून घेताना पेपर आपण साधारण या मापाचा घेतलेला होता जसा मापाचा तुम्ही पेपर घ्याल त्या पद्धतीने तो ड्रेस तिचा तयार होईल फेविकॉल लावल्यानंतर व्यवस्थित थोडस त्याला स्प्रेड करून घ्या पसरून घ्या मग हे चिटकून टाकायचं जर बाहेर आला फेविकॉल तर कपड्याने व्यवस्थित पुसा हाताला जास्त लावून घेऊ नका नाहीतर मग ते सगळं चिकट होतं आणि चित्र पण खराब होतो हे झाल्यानंतर चिटकल्यानंतर चांगलं आपण हे ओपन करतोय आणि हा फागीचा हा वरचा जो टॉप आहे तो आपण कसा करतोय हा इथे आपण चिटकवणार आहोत नेहमीप्रमाणे इथे फेविकॉल लावतोय जो वरचा पॉइंट आहे ना तिथे आपण लावणार आहोत इथे सुद्धा पेपरवर पण थोडस लावून घेऊ शकतो आणि इथे हे जे टोक आहे ते खाली येणार हे लक्षात घ्या असं उलट लावायला नाही तो चुकून त्यामुळे हे टोक आहे ते खाली येणार आहे व्यवस्थित प्रेस करा आणि मग नंतर आपण हे जे कॉर्नर केले होते तसेच आपल्याला ह्याचे सुद्धा कॉर्नर्स चिटकवायचे आहेत हे आधी नीट चिटकून घ्या थोडासा वेळ लागेल चिटकायला नंतर ह्याला आपण फेविकॉल लावून चिटकूयात या साईडला आपण चिटकून घेऊयात जास्त फेविकॉल लावला तरी ते चिटकत नाही व्यवस्थित त्यामुळं प्रमाणात फेविकॉल लावत जावा ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथं लावलेलं आहे दोन्ही फिंगर्स इथं असं ठेवा नाही ते चिटकेल लवकर जोपर्यंत नीट चिटकत नाही तोपर्यंत आधी नीट लावून घ्या थोडा वेळ लागला तरी चालेल त्याला कारण हे मेन आहे हे चिटकणं व्यवस्थित आणि तो ड्रेसचा आकार येणं व्यवस्थित आवश्यक आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपलं चिटकून झालेलं आहे
आता हे चिटकून झाल्यानंतर आता हे जे फूल आहे ते आपण नंतर करून चिटकूया, कारण आता कुठपर्यंत हात येईल कुठं फूल लावायचं हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आता आपण काय करूयात मुलांना, पहिल्यांदा चित्र काढायला सुरुवात करूयात आणि नंतरच मग आपण ते फूल बनवून चिटकवणार आहोत. आता हे चित्र काढत असताना बघा, हा जो फेस आहे मुलीचा तो आपण काढणार आहोत. वरती ओवल शेप येईल, खाली तिचे पाय आणि हे हा जो पिंक पेपर चिटकवला तिथून बाजूने दोन्ही साईडनी हात येणार आहेत. अशा पद्धतीने आपण करणार आहोत. बघा आता इथे तिची आधी नेक आल्यानंतर इथं ओवल शेप येईल थोडासा आपला तिचा चेहऱ्याचा, असा ओवल शेप काढायचा आहे व्यवस्थित. तो काढून झाल्यानंतर इकडनं आपण तिचे आपण हात दाखवत आहोत. पेन्सिलने आधी आपण काढून घेतोय आणि असा हात खाली केला की जी थंब आहे ते खालच्या बाजूला येईल आणि फोर फिंगर्स वरती, त्यामुळे काढताना थंब खाली आणि हे बाकीचे फिंगर्स. आता इथे जे आहे तिने हातामध्ये ते फूल धरलेलं आहे तर थंब वरती आलेला आहे आणि हे फोर फिंगर्स आतल्या साईडला फोल्ड झालेले आहेत. तर आपल्याला काढताना असं काढायचं, बघा अशा पद्धतीने सी काढायचं आहे आणि नंतर मग आतमध्ये 1, 2, 3, 4 आणि ही 5 असं येईल. तिने ते मूठ पकडलेली आहे, त्याला फुलाला पकडलेलं आहे असं लक्षात येत आलं लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय. त्यानंतर तिचे पाय काढूयात आपण. आता स्कर्ट झालं की खालच्या बाजूला तिचे पाय आहेत. 2 स्लॅन्टिंग लाईन्स आपण फिगर ड्रॉइंग शिकलेलो आहोत, मेमरी ड्रॉइंग जे आहे आपण काढलेलं आहे मुलांना, त्याचा उपयोग आपण इथे करूयात. दोन्ही साईडला पाय तिचे, दुसरा पाय काढतो आणि मग तिचे शूज. हे सगळं पेन्सिलनी काढल्यानंतर आपण स्केचपेननी, ब्लॅक स्केचपेननी आउटलाईन करणार आहोत मुलांना. हे काढून झाल्यानंतर नेहमी आपण जसं काढतो तसं सेंटर लाईन येईल, 2 स्लॅन्टिंग लाईन्स तिच्या केसासाठी, कान तिचे, इयरिंग्स. हे काढून झाल्यानंतर तिचे जे केस आहेत, दोन वेण्या दाखवलेल्या आहेत आपण, त्या आपण काढूयात. एक सी काढायचा, उलटा सी काढायचा, दुसरा सी, परत एक उलटा सी, असं आपण वेणी काढू शकतो तिची. या साईडने पण काढूयात. तिचा केस थोडे आपण जास्त दाखवत असून आपली ही काढून झालेले फिगर. आता तिचे आईज वगैरे काढायला सुरुवात करूया. आयब्रोज आधी आणि ती त्या फुलाकडे बघते, त्यामुळे तिची नजर एक साईडला असणार आहे. त्यामुळे आपल्याला हा जो डॉट आहे तो एका साईडला करायचा. स्केचपेन आउटलाईन केल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. त्यानंतर तिचं नोज, माउथ सगळं काढून घेऊया व्यवस्थित. आलं लक्षात कसं काढलेलं आहे. असं आपलं हे पूर्ण झाल्यानंतर आपण इथे काही फुलं आणि प्लांट्स दाखवलेले आहेत ते तसंच काढायचे आहेत आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आपण काढणार आहोत. थोडस बदल झाला तरी चालतील. वॉटर प्लांट्स कसे काढतो ना आपण मुलांना पाण्यामधले, तसे आपण प्लांट्स काढतोय. या साईडला सुद्धा काढून घेऊयात.
त्यानंतर आपण मध्ये फ्लॉवर्स काढतो. तुम्हाला फ्लॉवर्स ही पद्धत शिकवली होती बघा. तुम्हाला डिझाईन शिकवत असताना मी तुम्हाला फ्लॉवर्स काढायला शिकवले होते. अशा पद्धतीने आपण फ्लॉवर काढला होता. सर्कल, टू लाईन्स वरती आणि खाली, या साईडला एक लाईन, या साईडला एक लाईन, हा, आणि या दोन्हीच्या मध्ये एक लाईन काढलेली होती. आठवते तुम्हाला, डिझाईन शिकत असताना तुम्हाला वेगवेगळे फ्लॉवरचे डिझाईन्स तुम्हाला शिकवले होते, प्रकार शिकवले होते. असं आपल्याला करायचं आहे आणि मग नंतर हे असं जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीचं फ्लॉवर आपण इथे काढतोय या म्हणजे या क्राफ्ट मध्ये सुद्धा. इथं आपण आता जिथं आपल्याला फ्लॉवर काढायचं तिथे आपण सर्कल आधी करून घेऊयात. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जसं केलं होतं तसंच करूयात. या दोन्हीच्या मधनं एक लाईन आणि मग हे जोडलेलं होतं. असेच फ्लॉवर्स सगळे आपण करूयात. आधी फोर लाईन्स काढायच्या आहेत. दोन्ही मधनं एक एक लाईन येईल. जर ओव्हरलॅप झालं असेल तर हे फुल आपलं वरती आलं आणि पानं माग आहेत असं दाखवायचं. त्यामुळे हे पानाची जी लाईन आहे ती आपण खोडून टाकणार आहोत. आणि नंतर ह्या रेषा आपण काढतोय. इथे सुद्धा तसंच करायचं आहे. पान आपलं आलंय त्या फुलाच्या वर रबरनी खोडून टाका, काय हरकत नाही. हे आपण जे काही कात्ता काढलेलं आहे ते आपण आता त्याला स्केच पेन आउटलाईन करणार आहोत मुलांना आणि मगच ऑइल पेस्टलनी कलरिंग करणार आहोत. आता हे आपलं करत असताना मागे आपण ग्राउंड लाईन जी काढतो ती काढूयात. मागे गवत दाखवते. त्याच पद्धतीने काढूयात. सगळं काढून झाल्यानंतर आपल्याला आता तिच्या हातामध्ये जे फूल आहे ते दाखवायचे. त्यासाठी आपण मगाशी जसं प्रोसिजर केलेली होती तसंच आपल्याला करायचं आहे. फोल्ड करतोय आपण नेहमीप्रमाणे. एकदा सरळ एकदा उलट या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. फिंगरनी प्रेस करायचं, अजिबात विसरू नका. हे झाल्यावरती नेहमीप्रमाणे आपण मधून फोल्ड करतोय. त्यानंतर मध्ये आपण नेहमीप्रमाणे फेविकॉल लावणार आहोत. फेविकॉल लावून झाल्यानंतर फिंगरनी प्रेस स्प्रेड करायचं आहे. हे जॉईन करून घेऊया व्यवस्थित.
जर एक्स्ट्राचा असेल तर ते कपड्यांनी पुसून घ्या आणि हात सुद्धा पुसून घ्या व्यवस्थित. जॉईंट झाल्यानंतर आपल्याला इथे लावायचं आहे हे फूल. इथे आपण मागे फेविकॉल लावून घेऊयात. फिंगरनी व्यवस्थित प्रेस करूयात. हाताने व्यवस्थित दाबून ठेवूया थोड्या वेळ चिटकेपर्यंत. नंतर मग आपण ब्लॅक स्केच पेननी, आता जे आपण आपलं चित्र हे आता पूर्ण झालं आहे, जे क्राफ्टचं जे काम होतं ते झालेलं आहे, पेन्सिलने काढून झालेलं आहे, आता आपण जे चित्र काढलेलं आहे त्याला ब्लॅक स्केच पेनची आउटलाईन करणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण आउटलाईन करण्यासाठी. जे काही पेन्सिलचं वर्क केलेलं आहे ते आपण सगळ्याला आउटलाईन करून घेणार आहोत. जर आपल्याला चेहऱ्याचं काम करताना बारीक स्केच पेन वापरलं तर अजून व्यवस्थित आउटलाईन येईल, त्यामुळे आपण बारीक स्केच पेन घेऊन तिथे आउटलाईन करून घेऊयात. हळूहळू आउटलाईन व्यवस्थित आपण करूया आणि मग नंतर रंगवायला सुरुवात करणार आहोत. मुलांना आलं लक्षात कसं स्टेप बाय स्टेप आपण हे चित्र केलेलं आहे? फेविकॉलचं काम झालं, आठवणीने टोपण लावायला विसरू नका, नाहीतर मग तो सगळा फेविकॉल सुकून जाईल आणि आपल्याला जेव्हा नेक्स्ट काम करायचं तेव्हा सुकलेला फेविकॉल राहील. तर अशा पद्धतीने आपण आउटलाईन करणार आहोत. झाल्यानंतर मुलीचं आउटलाईन झालेलं आहे मुलांना आपलं. आता हे मागचे जे प्लांट्स आहेत त्याला सुद्धा आउटलाईन करून घेऊयात. हळू व्यवस्थित जसं डायरेक्शन आहे तसं आउटलाईन करायचा प्रयत्न करा. आउटलाईन करत असताना शक्यतो थांबत थांबत करू नका आउटलाईन, नाही तर मग ते तुटक तुटक रेषा दिसतात, त्यामुळे करताना एक सलग करण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात? आता राहिलेलं जे आउटलाईन आहे आणि जे कलरिंग आहे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये करूयात. ओके, धन्यवाद.